नमस्कार. पालक मंडळी, आपण थोर महापुरुषांची जी चरित्र वाचतो ऐकतो याची माहिती आपल्याला बऱ्याचदा पुस्तकातून पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते. ही माहिती त्या थोर नेत्यांनी, महापुरुषांनी किंवा एखाद्या उद्योगी किंवा एखाद्या यशस्वी माणसाची लिहिलेली ती कथाच असते किंवा त्यांचे ते रोजचे अनुभव असतात. तर हे अनुभव त्यांनी लहानपणापासून किंवा आपल्या मित्राला त्यांनी सांगितलेले असतात किंवा लिहून ठेवलेले असतात. आणि ही चरित्र आपण वाचण्यात किती गुंग होतो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. तर अशीच प्रेरणा आपल्या या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. तर त्यासाठी त्यांना दररोज जे जे काही घडलं ते थोडक्या स्वरूपात का असेना त्यांना आपण ते लिहिण्यास, ते शब्दबद्ध करण्यास आपण त्यांना प्रवृत्त केले पाहिजे किंवा प्रेरणा दिली पाहिजे की तू आज काय केलेस ते मला सांग बरं. ते आपल्याला अनुभव सांगतात आणि एवढंच नाही तर ते सांगितल्यानंतर ते लिहून दाखव आणि त्यांच्यात ज्या चुका झाल्या त्या आपण दुरुस्त करू शकतो. कोण जाणे, उद्या उठून भविष्यात आपलं पाल्य एखादा यशस्वी पुरुष किंवा एखादी यशस्वी स्त्री जर झाली तर त्या आठवणी आपल्याला वाचण्यास किंवा इतरांना सांगण्यास त्या प्रेरणादायी तर ठरणारच आणि आपल्याला शब्दबद्ध करण्यास किंवा एखादं लेखन करण्यास प्रवृत्त करून जातील. तर मग पण जाणून घेणार आहोत अशाच एका विद्यार्थिनीचा अनुभव. ती काय सांगते ते ऐकूया आणि ते बघूया. आपण आमचे अनुभव लिहितो आणि ते शब्दबद्ध करतो यातून. धन्यवाद.